पहा अशा प्रकारे आपण तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म पाहिला. आता उद्यापासून आपण सराव संच 1.2 मधील उदाहरणे सोडवायला सुरुवात करतोय. त्याआधी आपण जे काही शिकलो त्याची एकदा उजळणी करूया. आपण एकूण 4 प्रमेय शिकलो, त्यापैकी 3 प्रमेय मी तुम्हाला सिद्ध करून दाखवले होते. हा प्रमेय म्हणजेच प्रमेयाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हा प्रमेय सिद्ध करण्यासाठी येत नाही, परंतु या प्रमेयावर आधारित गणिते मात्र तुम्हाला विचारली जातात. म्हणून आपण या सगळ्याची एक क्विक रिव्हिजन करूया. पहा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. हे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, त्रिकोण ABCमध्ये रेषा L बाजू ABला P या बिंदूमध्ये छेदत आहे, तर बाजू ACला Q या बिंदूमध्ये छेदत आहे. AP अंश छेद PB बरोबर AQ अंश छेद QC हे आपल्याला इथे सिद्ध करायचे आहे. अशा प्रकारे आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहिले. पहा, दुसरे प्रमेय आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तो प्रमेय काय आहे? पहा, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल, प्रमाणात विभागत असेल, तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असेल. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, त्रिकोण ABCमध्ये रेषा L ही बाजू ABला P या बिंदूमध्ये छेदत आहे, तर बाजू ACला Q या बिंदूमध्ये छेदत आहे. जर आपण आधीच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या प्रमेयामध्ये सिद्ध केले आहे की AP अंश छेद PB बरोबर AQ अंश छेद QC, आणि जर असे असेल तर रेषा L ही BCला समरूप असेल. या प्रमेयामध्ये आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की रेषा L ही रेख BCला समरूप आहे. पहा, त्या पुढील तिसरा प्रमेय म्हणजेच त्रिकोणाच्या कोणदुभाजकाचे प्रमेय. ते प्रमेय काय आहे? पहा, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आकृती पहा, इथेही त्रिकोण ABCमध्ये CE हा त्याचा दुभाजक आहे, आणि आपण एक इथे रचना केली होती. बी बिंदूमधून जाणारा वाढवलेला AC वर डी पॉईंटमध्ये छेदणारा आपण एक रेषा काढली होती. पहा, इथे आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की या दुभाजकामुळे झालेले पार्ट्स आणि या उरलेल्या बाजूंच्या कोणासमोरील बाजू हे समान लांबीच्या समान गुणोत्तरात विभागते. पहा, या रेषाखंडामुळे ABचे दोन भाग झाले आहेत. ते आहेत AE आणि EB बरोबर त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू म्हणजेच बाजू CA आणि बाजू CB. अशा प्रकारे त्रिकोणाच्या कोणदुभाजकाच्या प्रमेयात आपल्याला AE अंश छेद EB बरोबर CA अंश छेद CB हे सिद्ध करायचे आहे, जे आपण सिद्ध केले आहे. पहा, आज आपण एक गुणधर्म पाहिला, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. तो गुणधर्म काय आहे? पहा, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांचे गुणोत्तर त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या अंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. पुन्हा आकृती पहा, इथे तीन रेषा आहेत, रेषा LM आणि N. इथे छेदिका आहे T1 आणि T2. T1 ही छेदिका रेषा LMNला बिंदू A, B आणि C या बिंदूंमध्ये अंतरछेद करते, आणि T2 रेषा LMNला P, Q आणि R या बिंदूंमध्ये अंतरछेद करत आहे. आता इथे आपल्याला हे दाखवायचे आहे की AB अंश छेद BC बरोबर PQ अंश छेद QR आणि हे PQ अंश छेद QR आणि हे प्रमेय आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे प्रमेय वापरून सिद्ध केले. अशा प्रकारे आपण एकूण 4 प्रमेय पाहिले. हे सर्व तुमच्या लक्षात आले असतील. आपण त्याची पुन्हा एकदा उजळणी देखील केली. थँक्यू.
पहा आपण एक उदाहरण पाहूया जेणेकरून तुम्हाला सराव संच सोडवताना सोपे जाईल. त्रिकोण एबीसी मध्ये डी हा समरूप आहे बीसीला. जर डीबी हा 5.4 सेंटीमीटर असेल, एडी हा 1.8 सेंटीमीटर असेल, ईसी 7.2 सेंटीमीटर असेल, तर आपल्याला एई काढायचा आहे. याची आपण उकल करूया. त्याआधी आकृती पहा. त्रिकोण एबीसीमध्ये ए बी हा डी बिंदूमध्ये ए बी डी बिंदूमध्ये विभागत आहे, छेदत आहे, आणि ए सी हा ई बिंदूमध्ये छेदत आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून आपण असे लिहू शकतो की बघा प्रमाणाच्या आपण या गणिताची उकल करतोय. मूलभूत प्रमेयावरून आपण असे लिहू शकतो की एडी अंश छेद डी बी बरोबर एई अंश छेद ई सी. एडी अंश छेद डी बी बरोबर एई अंश छेद ई सी. पहा इथे आपल्याला फक्त याच्या किमती घालायच्या आहेत. एडीची किंमत आहे 1.8 अंश. डीबीची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे 5.4 बरोबर एई. आपल्याला माहीत नाही आहे तो काढायचा आहे, तो आपण तसाच ठेवूया. आणि ई सीची किंमत दिली आहे आपल्याला 7.2. पहा इथे याचा तिरकस गुणाकार होईल 5.4 गुणिले एई बरोबर 1.8 गुणिले 7.2. म्हणून एई बरोबर 7 आणि हे 5.4 इकडे भागिले होईल. अशा प्रकारे एईची किंमत आपल्याला 4.2 इतकी मिळेल. अशा प्रकारे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून हे उदाहरण सोडवले. आता या पुढील उदाहरण आपण पाहूया. आपण आत्तापर्यंत थेरॉटिकल पार्ट म्हणजेच प्रमेय पाहिले. आता आपण त्याची उदाहरणे सोडवूया. पहा इथे उदाहरण आहे त्रिकोण ए बी सीमध्ये डी बी सॉरी डी ई हा समांतर आहे बी सीला. जर डी बी बरोबर 5.4 सेंटीमीटर, ए डीची लांबी 1.8 सेंटीमीटर, ई सी बरोबर 7.2 सेंटीमीटर, तर आपल्याला एई काढायचा आहे. पहा तुम्ही आकृतीमध्ये पहा. त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी ही डी या बिंदूमध्ये विभागत छेदत आहे आणि बाजू ई सी ही ई या बिंदूमध्ये छेदत आहे. आता आपण हे उदाहरणाची उकल करूया. आपण हे उदाहरण प्रमेयाचे मूलभूत प्रमेय प्रमेयाचे मूलभूत प्रमेय पहा. आपण आत्तापर्यंत जे प्रमेय शिकलो त्याची उजळणी केली. आत्तापर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट पाहत होतो. आता आपण एक उदाहरण सोडवून पाहतोय. उदाहरण काय आहे पहा. त्रिकोण ए बी सीमध्ये डी समांतर बी सी आहे. जर डी बी बरोबर 5.4 सेंटीमीटर, ए डीची लांबी 1.8 सेंटीमीटर, ई सीची लांबी 7.2 सेंटीमीटर इतकी असेल, तर आपल्याला एईची लांबी काढायची आहे. अशा प्रकारे आपण तुम्ही आकृती पहा. त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी ही डी या बिंदूमध्ये छेदत आहे, तर बाजू ए सी ही ई या बिंदूमध्ये छेदत आहे. या गणिताची उकल आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरून करणार आहोत. पहा आपण उकल करूया. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून
अपन हे विधान असे लिहू शकतो कि AD अंश छेद DB बराबर AE अंश छेद EC। पहा AD अंश छेद DB बराबर AE अंश छेद EC। इथे फक्त आपल्याला किमती घालायच्या आहेत। एडी ची किंमत आहे 1.8 भागिले डीबी ची किंमत आपल्याला दिली आहे 5.4 बरोबर एई ची किंमत इथे आपल्याला काढायची आहे म्हणून एई आपण तसाच ठेवतोय। एई भागिले ईसी ची किंमत आहे 7.2। आता याचा तिरकस गुणाकार होईल। पहा 5.4 गुणिले एई बरोबर 1.8 गुणिले 7.2। आपल्याला एई ची किंमत काढायची आहे म्हणून 5.2 आपण तिकडे नेऊया। 1.8 गुणिले 7.2 भागिले 5.4 अशा प्रकारे एई बरोबर 2.4 सेंटीमीटर। अशा प्रकारे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरून आपण एई ची किंमत काढली। इथे एई ची किंमत 2.4 सेंटीमीटर इतकी आली। पहा अजून एक उदाहरण आपण पाहूया। त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेक पी एस हा कोण आर चा दुभाजक आहे। आकृतीमध्ये पहा पी एस हा कोण आरचा दुभाजक तुम्ही पाहू शकता। इथे आपल्याला पी आर बरोबर 15, आर क्यू बरोबर 20, पी एस बरोबर 12 इतकी दिली आहे। तर आपल्याला एस क्यू ची किंमत काढायची आहे। तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता त्रिकोण पी आर क्यूमध्ये आर एस हा कोण आरचा कोण दुभाजक आहे। कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून आपण हे सोडवूया। पहा कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून पी आर अंश छेद आर क्यू बरोबर पी एस अंश छेद क्यू आर। इथे आपण किमती घालूया। पी आर ची किंमत 15 इतकी दिली आहे, आर क्यू ची किंमत 20 इतकी दिली आहे बरोबर इथे पी एस ची किंमत 12 इतकी दिली आहे आणि एस क्यू किंवा सॉरी इथे क्यू एस क्यू येणार, एस क्यू ची किंमत आपल्याला काढायची आहे ते आपण तसेच लिहून घेऊया। पहा 15 गुणिले एस क्यू बरोबर 20 गुणिले 12, एस क्यू बरोबर 20 गुणिले 12 भागिले 15 म्हणून एस क्यू बरोबर 16। अशा प्रकारे एस क्यूची किंमत 16 इतकी आली। अशा प्रकारे कोण दुभाजकाचे प्रमेय वापरून आपण हे उदाहरण सोडवले। यामध्ये एस क्यूची किंमत आपण 16 इतकी काढली। अशा प्रकारे आपण जे काही प्रमेय शिकलो ते प्रमेय वापरून आपण अशा प्रकारे उदाहरणे सोडवू शकतो। उद्यापासून आपण सराव संच 2.1.2 सोडवायला सुरुवात करू।